लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा लढवायच्या हे MIM कडनं आता निश्चित झालंय. महाराष्ट्रामध्ये MIM 6 जागांवरती निवडणूक लढवेल. यामध्ये मराठवाड्यातल्या 2, विदर्भातल्या 2, मुंबईतली 1 आणि उत्तर महाराष्ट्रातली 1 अशा जागांचा समावेश आहे. सगळ्या पक्षांचं जागा वाटप जाहीर झाल्यावरच MIM आपला पत्ता ओपन करेल अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांच्याकडनं देण्यात आली आहे. आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई हे दोनही पर्याय खुले असल्याचं जलील यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या संदर्भात आता जे आयडेंटिफाईड झालेले आहे ते 6 सीट्स आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सीट्सही होऊ शकतं, कारण जे पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स आपल्याला दररोज बघायला मिळत आहे आणि जेव्हा जेव्हा लिस्ट बाहेर येईल सगळं मेजर पॉलिटिकल पार्टीज जितकं त्यांचे आहे मग एक नाराजगीचा सूर तर पसरणारच. बघू आता लवकरात लवकर त्यांनी घोषणा केली, त्यांनी पत्ते आपले उघडले तर आम्ही त्याच्यानंतर आम्ही आमचे पत्ते उघडू. इम्तियाज जलीलला 2 ऑप्शन्स आहे, एक तर मुंबईची सीट्स ज्याच्यावर आम्ही 0 डाऊन केलेले आहे आणि दुसरं म्हणजे आपला जे आमची कॉन्स्टिट्युएन्सी आहे औरंगाबादची त्याच्या बाबतीत आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.